नवोदय प्रवेश परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका गणित मधील राहिलेले पेपर स्पष्टीकरण आजच्या भागामध्ये आपण घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 11, एका हॉलची लांबी आणि रुंदीत 23 मीटरची तफावत आहे, लांबी मोठी आहे रुंदीपेक्षा, जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती 206 मीटर आहे तर हॉलच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ किती। तर या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला हॉलची रुंदी एक्स मानावी लागेल। हॉलची रुंदी बरोबर एक्स, तर हॉलची या ठिकाणी परिमिती आपल्याला 206 मीटर दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी हॉलची जी लांबी आहे, हॉलची लांबी बरोबर, आता इथं काय सांगितलेलं आहे, लांबी रुंदीपेक्षा जास्त आहे, म्हणजेच एक्स अधिक तेवीस आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल। त्यात जर बरोबर जर बघितलं आपण तर त्याची परिमिती, हॉलची परिमिती म्हणजे या ठिकाणी आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला लिहावं लागेल, 2 कंसात लांबी अधिक रुंदी। या ठिकाणी जर 2 घेतलं, आपण परिमिती किती दिलेली आहे 206 मीटर, म्हणून परिमिती खाली 206 मीटर लिहूया, त्याचबरोबर लांबी किती आहे एक्स अधिक तेवीस आणि रुंदी आहे एक्स। आता या ठिकाणी 2 एक्सला गुणूयात, 2 गुणिले एक्स, या ठिकाणी एक्स अधिक एक्स करू अगोदर, 2 कंसात 2x अधिक 23। आता 2 आणि 2 गुणूयात, 2×4x अधिक 23×46 आणि हे 206 मीटर। आता या ठिकाणी हे अधिक 46 आहे, ते इकडं डावीकडे आल्यानंतर काय होईल तर वजा होईल, म्हणजे 206 वजा 46 बरोबर 4x। आता या ठिकाणी यांची वजाबाकी करूयात, 160 येईल, 160 बरोबर 4x, तर 4 भागूयात 160 ला, 160 भागिले 4 बरोबर एक्स राहील, 4 चौक 16 आणि हा 0, म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर 40 मीटर। परिमिती बघितली तर 206 होती आणि रुंदी जी आहे ती किती निघाली आहे तर 40 मीटर। त्याचबरोबर लांबी किती आली, एक्सची किंमत ठेवा 40 अधिक 23, हे किती झाले 63 मीटर, ही तुमची काय आलेली आहे तर लांबी आलेली आहे। तर आता आपण त्या फरसबंदीचे क्षेत्रफळ काढूयात। क्षेत्रफळाचं सूत्र, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी आहे 63 मीटर आणि रुंदी आहे 40 मीटर, गुणाकार करून घेऊयात, 4×3 12, 1×7 24 आणि अधिक 1×25 250 चौरस मीटर, हे आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे। पर्याय पहा, 2520 चौरस मीटर, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 12, 2.1/17 / 7/10 × 1.1/33 आहे या ठिकाणी, याला सोडविल्यास पुढीलपैकी कोणते उत्तर येईल। आता या ठिकाणी जर बघितलं तर 17 × 2 17×2 = 34 आणि +1 या ठिकाणी 35, म्हणजे 17 पहा या ठिकाणी आपण एक घेऊयात, 17×2 + 1 आणि छेदामध्ये हे 17 राहील, ÷ 7/10 × 33 = 33 + 1 = 34 ÷ 34/33. आता या ठिकाणी जर बघितलं 17×2 किती झाले तर 34, 34×1/17 ÷ 7/10 × 34/33, इथे कसं केलं 1.1/33 तर 33×33 + 1 = 34 केलेलं आहे आणि छेदामध्ये 33 घेतलेलं आहे। आता बघा, 34×35 / 17 / 7/10 आणि ÷ 34/33। आता आपल्याला या ठिकाणी याचा व्यस्त करायचा आहे, याचा काय करायचा आहे, व्यस्त गुणाकार करायचा आहे, म्हणजेच 35×17 × 10/7 × 34/33। आता काटाकाटी करूयात आपण या ठिकाणी,
पहा इथं 17 आहे, इथे 34 आहे, भाग देऊयात 17 एक 17, 17 दुनी 34, 7 ने 35ला देऊयात 7 एक 7, 7 5 35। आता या ठिकाणी भाग जाईल का? तर भाग जाणार नाही, 5 ने 33ला भाग जाणार नाही। उरलं काय आपल्याकडे? तर 5 गुणिले 10 गुणिले 2, 5 गुणिले 10 गुणिले 2 आणि छेदामध्ये 33, 5 10 50, 50 दुनी 100, 100 छेदामध्ये 33। आता 33 ने आपण पुन्हा भाग देऊयात 100 ला, 33 त्रिक 99, 33 त्रिक 99, बाकी किती उरते? बाकी 1 उरते, त्याला वरती घ्या आणि छेदामध्ये 33। आपलं उत्तर यायला पाहिजे 3.1/33, 3.1/33, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 13, एक रेल्वेगाडी एका स्थानकावरून ताशी 72 किलोमीटर वेगाने दुपारी 2:15 सुटते, 90 किलोमीटर लांब असलेल्या स्थानकावर ती किती वाजता पोहोचेल? तर आपल्याला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे, वेळ बरोबर अंतर छेदात वेग, हे सूत्र आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी अंतर किती आहे? 90 किलोमीटरचं अंतर दिलेलं आहे, मग 90 किलोमीटरचं अंतर घेऊयात। छेदामध्ये वेग किती आहे? तर वेग 72 किलोमीटर, 72 किलोमीटर वेगाने दुपारी 2:15 सुटते। आता भाग देऊयात या ठिकाणी आपण, तर पहा 18 5 90 आणि 8 3 4 72, 4 ने वरती भाग देऊयात, 4 1 4 4 1 4, पुन्हा या ठिकाणी 1 उरेल, पॉईंट द्या, 4 2 8, पुन्हा 2 उरेल आणि 4 5 20, म्हणजे 1.25 तास वेळ किती निघाली? तर 1.25 तास। आता 1 तास 0.25, पहा 1 तास तर भेटलेलाच आहे आपल्याला 1 तास, परंतु या ठिकाणी 0.25 चे आपल्याला मिनिटामध्ये रूपांतर केलं पाहिजे, म्हणजे ते करून घेऊयात आपण। 0.25 × 60 = 6×5 = 30, 3 आले ह्याचा, 6 2 12 12 3 15 आणि हा 0 2 घर सरकून पॉईंट, म्हणजेच 15 मिनिटे निघतील। 1 तास 15 मिनिट, 1 तास 15 मिनिट। मग किती वाजता सुटलेली आहे दुपारी? 2:15 त्याच्यामध्ये प्लस करून घेऊयात, 2:15 सुटली आणि ही वेळ किती आहे आपली? 1 तास 15 मिनिटे, यांची बेरीज करून घेऊयात, 15 + 15 = 30, 2 ने 3, म्हणजेच 3:30 या ठिकाणी ती स्थानकावर पोहोचे, 3:30। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 14, 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल। आता 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 4 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या, तर 4 अंकी लहानात लहान संख्या ती आहे 1000। किती आहे? 1000। आणि याचे मूळ अवयव आपल्याला गुणाकार स्वरूपात दाखवायचे आहेत, म्हणजेच 1000 त्याला भागूयात आपण 2 ने, 2 5 10 आणि हे 2 0, पुन्हा 2 नेच भाग जाईल, 2 2 4, 2 5 10 आणि हा 1 0, पुन्हा 2 नेच भाग देऊयात या ठिकाणी, 2 2 4, 2 5 10। आता बघ कितीने भाग जाईल या ठिकाणी? 5 ने भाग जातो, 5 2 10, 5 5 25, पुन्हा भाग देऊयात, 5 5 25 आणि 5 1 5। तर हे साईडचे जे आलेले आहेत ते मूळ अवयवाच्या स्वरूपामध्ये आपण काय करणार आहोत? लिहिणार आहोत। तर या ठिकाणी जर बघितलं तर 2 × 2 × 2, त्याचबरोबर 5 × 5 × 5, या गटामध्ये दिसते का ते? नाही, या गटामध्ये दिसत नाही, या गटामध्ये पण नाही। पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी उत्तर दिसून येतं। प्रश्न क्रमांक 15, जर 72 आणि 180 या संख्यांचा, म्हणजे या 2 संख्या आहेत या संख्यांचा महत्तम समापवर्तक, महत्तम समापवर्तक म्हणजेच या ठिकाणी मसावी, लक्षात ठेवा मसावी, मसावी हा 36 आहे, तर त्यांचा लघुत्तम समापवर्तक म्हणजेच लसावी, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लसावी आहे असं विचारलेलं आहे,
म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती दुसरी संख्या, आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत आणि लसावी काढायचा आहे या ठिकाणी। म्हणजे आपल्याला सूत्र लिहावं लागेल, मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। आता या ठिकाणी जर बघितलं तर पहिली संख्या आपण 72 घेऊयात गुणिले दुसरी संख्या 180, या ठिकाणी मसावी दिलेला आहे 36 आणि लसावी आपल्याला काढायचा आहे। तर या सूत्राने तुम्ही उत्तर काढू शकता, 36 भागाकारा जातील 72 गुणिले 180 छेदामध्ये 36 लसावी बाहेर काढू। काटाकाटी करून घेऊयात, पहा या ठिकाणी 9 चौक 36, 9 8 72, 4 ने भागित देऊयात, 4 एक 4 4 2 8, लसावी बरोबर 2 गुणिले 180, याचा गुणाकार करा 18 2 36 आणि हा 0 आहे तसा 360 लसावी या ठिकाणी येईल। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 56, एक तार 2.304 मीटर लांब आहे, म्हणजे एक तार आहे ती 2.304 मीटर लांब आहे आणि तिचे दोन तुकडे होतात, म्हणजे भागिले दोन तिचे दोन तुकडे होतात, एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटरने मोठा आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी किती, म्हणजे ह्यांची बेरीज करूयात आणि भागिले दोन करूयात, म्हणजे 2.304 अधिक 5/8 भागिले 2। आता यांची जर बेरीज केली 4 2 8, 8 आणि 3 मिळवले तर 11/4 अधिक 5/8 भागाकारामध्ये 2। तर या ठिकाणी बेरीज करून घेऊयात आपण, याला पाया समान करूया, इथं 8 आहे तर याचा पाया समान करूया, 4 गुणिले 2 आणि ते 2 निघूनयात, म्हणजे 11 2 22 4 2 8 अधिक 5/8 भागाकारामध्ये 2, ह्यांची बेरीज किती होते 22 अधिक 5। पाया जर समान असेल तर अंशाची बेरीज करतो आपण, 22 आणि 5 किती झाले 27, 27/8 हे भागाकारात आहेत, त्याला वरती इकडे असे देऊयात भागाकारात, छेदामध्ये 1 असेल त्याचा गुणाकार व्यस्त करूयात, 27/8 गुणिले 1/2। आता या ठिकाणी इथे 8 आहे, इथे 8 करण्यासाठी आपल्याला किती निघणावं लागेल तर 2 चौक 8 आणि वरती 4, त्या ठिकाणी जर बघितलं तर 5/8 घेतलेलं होतं, 5/8 मीटर मोठा आहे म्हणून या ठिकाणी त्यांची बेरीज केलेली आहे। आता जर बघितलं आपण तर 27/8 आणि 4 एक 4 या ठिकाणी गुणाकार व्यस्त आहे, 4 एक 4 आणि 4 2 8। आता या ठिकाणी जर बघितलं तर 4 एक 4 4 2 8 27/8 2 16, 16 ने भाग देऊयात वरती, तर 16 एक 16, 16 गेल्यानंतर ते 4 आणि ते 7 11, 11 वरती बाकी राहील आणि 16 मीटर या ठिकाणी उत्तर आपलं येईल। पर्याय आहे का 1.11/16 मीटर, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 17, रुपये 600 ची रक्कम 4 वर्षात साध्या व्याजदाराने रुपये 720 होते, जर व्याजदर 2% वाढविला तर ती रक्कम 4 वर्षात किती होईल, तर ती रक्कम 4 वर्षात किती होईल असं विचारलेलं आहे। आता या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला अगोदर सरळ व्याज माहीत असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी सरळ व्याज काढण्यासाठी सरळ व्याज बरोबर मुद्दल या ठिकाणी रास दिलेले आहे, रास वजा मुद्दल करावी लागेल, रास वजा मुद्दल, रास किती आहे 720 रुपये वजा 600 करू, म्हणजेच या ठिकाणी 120 रुपये या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज भेटून जाईल। 120 रुपये सरळ व्याज भेटल्यानंतर आपल्याला अगोदर दर काढला पाहिजे, साध्या व्याजदाराने रुपये 720 रुपये होते, जर व्याजदर 2% वाढवलं तर अगोदरचं व्याजदर किती होतं ते काढून घेऊयात। सरळ व्याजाचं सूत्र, स बरोबर म गुणिले द गुणिले
कालावधी छेदामध्ये 100, सरळ व्याज आहे 120 रुपये, त्याचबरोबर 600 रुपये मुद्दल, कालावधी 4 या ठिकाणी दिलेला आहे आणि दर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे छेदामध्ये 100। 120 × 100 करूयात, 120 × 100 आणि छेदामध्ये या ठिकाणी 600 × 4 म्हणजे काय निघणार आहे आपला, तर दर निघणार आहे तर 2 शून्यला 2 शून्य गेले, 6 × 6 = 12 आणि हा शून्य 20 × 4, 4 × 4 = 20 म्हणजे 5% दर या ठिकाणी निघणार आहे 5% दर। आता दर कितीने वाढवायचा आहे तुम्हाला, 2% दर वाढवायचा आहे पुढं, म्हणजे 5% + 2% झाले किती टक्के, 7% दर किती झालेला आहे, 7% दर या ठिकाणी झालेला आहे। तर आता आपल्याला पुन्हा या ठिकाणी विचारले की किती म्हणजे ती रक्कम 4 वर्षात किती होईल असं विचारलेलं आहे, पुन्हा या ठिकाणी सरळ व्याज काढूयात, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी आणि छेदामध्ये 100। आता व्याजदर वाढलेला आहे म्हणजे मुद्दल बघा 600 आहे, 600 × 7 × 4 छेदामध्ये 100, 2 शून्यला 2 शून्य गेले, आता यांचा गुणाकार करूयात, 6 × 7 = 42 आणि 42 × 4 करूयात, 42 × 4, 4 × 2 = 8, 4 × 4 = 16 म्हणजे 168 रुपये व्याज या ठिकाणी, जर 2% जर दर वाढवला तर व्याज किती येणार आहे, 168 रुपये येणार आहे आणि आपल्याला ती रक्कम विचारलेली आहे म्हणजेच आपल्याला रास काढायचे, तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, मुद्दल किती आहे 600 × 168 रुपये म्हणजेच या ठिकाणी 768 रुपये आपलं उत्तर येईल, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 18 1/13 चौकटी कंसामध्ये 7 × 2 × 5 × 11 × 13 ही पदावली आपल्याला सोडवायची आहे। तर ही सोडवण्यासाठी पहिलं पहा काय दिलेलं आहे, 1/13 चौकटी कंसात 7 × 2 × 5 × 11 × 13। तर पहा चौकटी कंस सोडवून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर, तर त्यासाठी अगोदर गुणाकार करूयात आपण, तर हा गुणाकार करूया, 5 × 10 × 11 × 13 × 26 आणि अधिक या ठिकाणी हे 7 होतील, 11 × 10 = 110 होतील। पहा याला चौकटी कंसातच घ्या कारण गुणाकार करायचा आहे आपल्याला 1/13। आता या ठिकाणी 11 किती होतील, 110 + 26 आणि हे +7 आणि या ठिकाणी 1/13 येईल, 1/13 × 13 ह्यांची बेरीज करा, 110 + 26 = 136 + 7 = 143 भाग देऊया तिकडे, 13 × 13 = 13 म्हणजे उत्तर काय येईल, तर 11 उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 19 0.0725 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल, या ठिकाणी जर बघितलं 0.0725 छेदामध्ये 1 घेऊयात, आता 4 घरं आहेत म्हणून या ठिकाणी छेदामध्ये आपण 4 शून्य वाढवूयात म्हणजे हा पॉईंट निघून जाईल, तर या शून्यानं काय किंमत आहे का, नाही, उरलं काय आपल्याकडे 725 छेदामध्ये 10,000, आता या ठिकाणी 25 भाग देऊयात, 25 × 50 उरला 22, 25 × 9 = 225 छेदामध्ये 25 × 25 = 100 आणि हे 2 शून्य समोर लिहूयात, आपलं उत्तर काय आलं, 29/400 पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 20 एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज वजा केली जाते, हाती आलेली संख्या नेहमीच विभाजित करता येते, आता या ठिकाणी हा फसवा प्रश्न आहे,
पण एखादी संख्या आपण घेऊयात, समजा मी एखादी संख्या घेतली, समजा 19 घेतली, तर 19 ही संख्या घेतल्यानंतर त्यांच्या अंकांची बेरीज किती होते सांगा, 1 + 9 = 10 होते, बरोबर। 10 पुन्हा याच्यातून वजा करा, 19 - 10 तर बरोबर किती येईल, 9 येईल। त्याच पद्धतीने दुसरी एखादी संख्या घ्या तुम्ही, कोणती घेतली समजा 28 घेऊयात, 28 मधील अंकांची बेरीज करू, 2 + 8 बरोबर किती होणार आहे, 10 होणारच आहे, मग 10 वजा करा याच्यामधून पुन्हा, तर किती येणार आहे, 18 येणार आहे, म्हणजे 9 - 18। अजून एखादी संख्या घेऊयात आपण, समजा आपण 14 ही संख्या घेतली, तर यांची बेरीज किती येते, 1 + 4, हे 4 + 1 किती होणार आहेत, 5 वजा करा यामधून, तर किती येणार आहेत, 9। म्हणजे आलेली जी संख्या आहे ती 9 कसोटीमध्ये आपल्याला पाहायला भेटते, म्हणजे 9 या ठिकाणी काय होईल तर भाग जाईल पर्याय क्रमांक 4। अशा पद्धतीने आज आपण 2022 प्रश्नपत्रिकामधील प्रश्न क्रमांक 11 ते 20 मधील गणिताचे पेपर स्पष्टीकरण आपण दिलेले आहे, अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने यामध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जाईल। भेटूया लवकरच, धन्यवाद।